एक्सरसाइज गट एक एक गुणांचे प्रश्न. व्याख्यानुसार सेक थीटा बरोबर कॉट थीटा बरोबर साइन थीटा बरोबर कॉस थीटा बरोबर टॅन थीटा बरोबर कोसेक थीटा बरोबर. साइन थीटाचा गुणाकार व्यस्त असलेल्या गुणोत्तराचे नाव लिहा. कॉट थीटाचा गुणाकार व्यस्त असलेल्या गुणोत्तराचे नाव लिहा. सेक थीटा गुणाकार व्यस्त असलेल्या गुणोत्तराचे नाव लिहा. वरील आकृतीच्या सहाय्याने किमती लिहा. कॉस थीटा सेक 90 वजा थीटा साइन अल्फा कोसेक 90 वजा थीटा कॉस 90 वजा अल्फा कॉट अल्फा. गट दोन दोन गुणांचे प्रश्न. प्रश्न एक सोपे रूप द्या. साइन वर्ग 30 अधिक साइन वर्ग 60 टॅन 30 छेद टॅन 45 गुणिले टॅन 60 टॅन 60 छेद 2 गुणिले कॉस 30 साइन 57 छेद कॉस 33 कॉस 38 अंश गुणिले कॉस 52 अंश वजा साइन 38 अंश गुणिले साइन 52 अंश. जर टॅन 3a बरोबर साइन 45 गुणिले कॉस 45 अधिक साइन 30 तर एची किंमत काढा. कॉस थीटा बरोबर 1/2 वर्गमूळ तर थीटाचे माप किती व सेक थीटा बरोबर किती. जर टॅन थीटा बरोबर 5/2 तर कॉट थीटाची किंमत किती. जर कॉट थीटा बरोबर साइन वर्ग 90 तर थीटाचे माप किती. गट तीन तीन गुणांचे प्रश्न. जर 4 साइन वर्ग ए बरोबर 3 तर कोन एचे माप किती. जर टॅन थीटा बरोबर 1/2 कॉस थीटा बरोबर 2/5 वर्गमूळ तर साइन थीटा कॉस थीटा कॉट थीटा कोसेक थीटाच्या किमती काढा. जर सोबतच्या आकृतीत कोन एबीसी बरोबर 90 अंश एबी बरोबर 24 बीसी बरोबर 7 तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. एसी बरोबर किती कॉस ए बरोबर किती टॅन सी बरोबर किती. गट चार चार गुणांचे प्रश्न. जर कोन ए बरोबर 30 अंश तर पुढील किमती काढा व त्यातून साइन ए बरोबर 3 साइन ए वजा 4 साइन घन ए हे सत्य दाखवा. साइन 3a 3 साइन ए 4 साइन घन ए. जर अल्फा बरोबर 45 तर पुढील समानता सिद्ध करा. साइन अल्फा बरोबर 2 साइन अल्फा कॉस अल्फा.